नमस्कार, डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या कलर्स मराठीवर बिग बॉस सीझन 5 हा जो कार्यक्रम सुरू आहे आणि या कार्यक्रमामध्ये बारामती तालुक्यातील मोडवे गावचा सुरज चव्हाण हा अक्षरशः धुमाकूळ घालत आहे आणि रक्षाबंधनाचा सण आत्ता आलेला आहे. या निमित्ताने आपण सूरजच्या बहीण ज्या सीता खोमणे आहेत त्यांना सूरजच्या आठवणीबद्दल थोडंसं विचारणार आहोत. तुम्ही सूरजला एक पत्र लिहिले असं मला कळालं बिग बॉससाठी, तर ते पत्र नक्की काय आहे, काय थोडक्यात सांगाल? लिहिले ते त्यांचा फोन आला होता की सूरजसाठी एक पत्र पाठवा म्हणून. मग मी पत्र लिहिलं आहे त्याच्यासाठी. एक प्रिय सूरज, तुझी लाडकी बहीण सीता, तू आता आतमध्ये आहेस, तुला काय वाटतंय, कसं वाटतंय, आम्हाला तुझी खूप आठवण येते. ह्यावेळेस तू रक्षाबंधनला नाहीस, पण आम्हाला अभिमान आहे तू आतमध्ये आहे ते, आणि गर्व वाटतोय की तू एवढ्या मोठ्या शोमध्ये गेलायस. मला एवढंच वाटतं सगळ्यांसोबत नाहीस, याचा मला फार दुःख वाटतंय. आणि मला एका मनाने छानही वाटतंय, कारण तू सगळ्यांचं नाव मोठं केलंयस आणि बिग बॉसच्या घरात आतमध्ये गेलायस. आम्हाला एवढंच खंत वाटते की तू ह्यावेळेस आमच्यासोबत रक्षाबंधनला नाही आहेस. आमच्यासोबत रक्षाबंधनला तू खूप आनंदी असायचा. पाच बहिणींच्या राख्या ही म्हणजे छान वाटायचं आम्हाला, पण तू आता ह्यावेळेस नाहीस. एवढं काय नाही आहे आमचं, पण तू आतमध्ये चांगला खेळ घरात, बिग बॉसच्या घरात चांगला खेळ, एवढंच आम्हाला वाटतं. सूरज आता बिग बॉस या खेळामध्ये चांगला खेळतोय, तर रक्षाबंधनानिमित्त बहीण म्हणून तुम्ही त्याला काय अपेक्षा करता त्याच्याकडून? रक्षाबंधन म्हणून अपेक्षा करते की तू ट्रॉफी जिंकूनच यावं बिग बॉसच्या घरातनं आणि चांगलं खेळावं. सूरज आम्हाला एवढंच वाटतं तू बिनधास्त खेळ, तुझ्या मागं अख्खा गाव आपला अख्खा महाराष्ट्र आहे. तुला वोटिंग बिटिंग चांगलं सगळा महाराष्ट्र पाठिंबा देत आहे, तुला सपोर्ट करणारा सगळा महाराष्ट्र आहे. तू बिग बॉसची ट्रॉफी जिंकूनच यावं एवढी आमची अपेक्षा आहे, अख्ख्या गावाची, अख्ख्या महाराष्ट्राची. सगळे तुला इतकं सपोर्ट करतात, वोटिंग करतात, सगळे व्हिडिओ तुझे आम्हाला बाहेर म्हणजे समजतं आहे, तुला आतमध्ये ते समजणार नाही, पण तू ट्रॉफी जिंकूनच ये एवढंच माझी अपेक्षा आहे.